विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी ग्रामसेवक भरतीच्या या कोर्समध्ये स्वागत आहे एस टी आय आर सी पी एप्लिकेशनवर ग्रामसेवक भरतीच्या जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तुम्हाला शिकवतो आहोत डी पीडीएफ तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो आहोत आपल्या एस टी आय आर सी पी एप्लिकेशनवर या ठिकाणी आजचं सेशन आपलं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत या आधीच्या भरतीमध्ये ते प्रश्न आपण बघणार आहोत एका जिल्ह्याचे प्रश्न एका वर्षाचे प्रश्न त्या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन ग्रामशिव भरतीचा संपूर्ण कोर्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि येस या ठिकाणी आपण तुम्हाला ज्या फ्री नोट्स आहेत त्या तुम्हाला पुरवतो आहोत सगळ्यात महत्वाचं ग्रामशिव भरतीसाठी जे ई बुक्स आहेत ते फ्रीमध्ये आपण तुम्हाला देतो आहोत तुम्हाला करायचं काय आहे ॲप्लिकेशन करायचं आहे त्या ठिकाणचे लेक्चर्स बघायचे तुम्हाला ते आवडले तर फाईव्ह स्टार रिव्ह्यू द्या ॲपवर जाऊन आणि व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे तिथे तुम्ही ती स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला सगळ्या नोट्स ग्रामसेवक भरतीसाठीचे भेटून जाईल चला पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी आहे मित्रांनो ग्रामसेवक भरती ही झडपी मार्फत होत असते हे आधी लक्षात घ्या जिल्हा निवड मंडळ जे आहे म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामसेवक हे पद भरलं जातं आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणवीस मध्ये विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेले ऑलरेडी ग्रामसेवक भरतीचे म्हणजे ही भरती कधीही डिक्लेअर होऊ शकते दोन हजार बावीस साठीची भरती दोन हजार बावीस मध्ये ही कधीही होऊ शकते त्या दृष्टिकोनातून आम्हाला तयारी करायची पहिला प्रश्न आहे पुढील वाकप्रचार व वा अर्थाच्या जोड्यामधून अयोग्य जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखा असं तुम्हाला म्हटलेलं आहे पहिले दिले पालत्या घगरीवर पाणी निष्फळ श्रम त्राटिका म्हणजेच कजाक बायको कळीचा नारद म्हणजे भांडणी लावणारा आणि उंबराचे फूल म्हणजे नेहमी भेटणारी व्यक्ती चुकीचं काय आहे अयोग्य काय आहे तुमच्या समोर या ठिकाणी बघा पहिला मुद्दा जे आहे पालथ्या घागरी घागरीवर पाणी म्हणतो ना आपण म्हणजे अशी घागर पालथे बाबा याच्यावर पाणी जर टाकलं ते सगळं वायात जाणार आहे ते त्याच्यातून कोणतंही साफल्य नाहीये कोणते फळ मिळणार नाहीये त्याला निष्फळ श्रम म्हणणार आपण त्याच्यानंतर त्राटिका म्हणजे काय कजाक बायको कजाक म्हणजे काय भांडखोर भांडखोर बायको विचारलेला आहे औरंगाबाद जिल्ह्याचा हा पेपर आहे तुमच्यासाठी सांगतो दोन हजार पंधराचा हा पेपर आहे त्याच्यामधले आपण हे प्रश्न बघतोय कळीचा नारद म्हणजेच भांडणी लावणारा पुढचा होतं उमराचे फुल नेहमी भेटणारे नाही उमराचे फुल म्हणजे कधीतरी भेटणारी व्यक्ती आपण तिला उमराचे फुल असं म्हणत असतो दुर्मिळ योगायोग ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला इथे माहीत असलं पाहिजे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द बघा मिलिंदवर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे मिलिंद समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तुम्हाला चांगले करावे लागतील ते आपण त्याचे लेक्चर्स घेतलेले आहेत आपल्या कोर्समध्ये काही लेक्चर्स अपलोड होतील बघा भ्रमर आली भुंगा अभि मिलिंदासाठी समानार्थी कोणता नाहीये असं तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी मिलिंद म्हणजे भुंगा हे आधी लक्षात घ्या यालाच आम्ही आली असं सुद्धा म्हणतो यालाच आम्ही भ्रमर असं सुद्धा म्हणतो लक्षात घ्या अ ब क मात्र इथे ड येत नाही ड येत नाही ब क बरोबर आहे ड मात्र या ठिकाणी काय आहे चुकीचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जाऊया बघा मिलिंद म्हणजे भुंगा आपण बघितलेला आहे इतर काही शब्द बघितले पुन्हा एकदा अयोग्य जोडी इथे हे हे लक्षात घ्या अयोग्य जोडी शब्दसंग्रहावरचे हे प्रश्न आहे समानार्थी शब्द वानर म्हणजे कपी बरोबर आहे का सिंह म्हणजे केशरी बरोबर आहे का राजा म्हणजे नृप बरोबर आहे का सोने म्हणजे अर्णव बरोबर आहे का तीन नंबरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द आहे एक शब्द जो आहे तो चुकीचा आहे वानराला आम्ही कपि म्हणतोय का यस बरोबर आहे सिंहाला आम्ही केसरी म्हणतोय का यस बरोबर आहे राजाला आम्ही नृप म्हणतोय का यस बरोबर आहे एक दोन तीन या ठिकाणी बरोबर आहे मात्र सोन्याला आम्ही हेम म्हणतो या ठिकाणी आम्ही अर्णव म्हणत नाही म्हणजे काय कमेंट बॉक्समध्ये उत्तर आहे तुम्हाला या ठिकाणी हा अभ्यास असला पाहिजे पुढचा प्रश्न पक्षी या शब्दाला विसंगत शब्द ओळखा बघा पक्षी तीन समानार्थी एक वेगळा आहे ग्रामसेवक भरतीच्या प्रश्नांची लेवल मराठीची हीच राहणार थोडे आणखी अवघड आले आपण ते येतोय तुम्हाला मराठी व्याकरणाची माहिती पंच्याण्णव टेस्ट आपण दिले किती पंच्याण्णव टेस्ट ग्रामशिव भरतीच्या कोर्समध्ये आपण अपलोड केलेला आहे पंच्याण्णव टेस्ट ओके या या पंच्याण्णव टेस्ट आणि सरळ सेवेच्या दहा टेस्ट आपण तुम्हाला अपलोड केलंय ग्रामशव भरतीच्या कोर्समध्ये फुल टेस्ट, दाहा टेस्ट त्या शंभर प्रश्नांच्या दहा टेस्ट आहेत सरळ सेवेच्या त्याही तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायच्या आहे पक्षी म्हणजे काय खग चंडाक्षू विहग द्विज चार नंबरचा हा प्रश्न आहे इथे जर बघितलं तुम्ही तर पक्षी म्हणजे खग बरोबर आहे पक्षी म्हणजे विहंग बरोबर आहे पक्षी म्हणजे द्विज यस बरोबर आहे मात्र चंडाक्षु नभे चंडाक्षु हे चुक्त आहे ख ग विहंग द्विज हे तीन शब्द या ठिकाणी आम्हाला माहीत असले पाहिजे पुढे तुम्हाला पुन्हा एकदा वेगळा शब्द ओळखा म्हटले म्हणजे समानार्थी शब्द तीन आहेत एक मात्र वेगळा आहे श्री म्हणजे ललना श्री म्हणजे वनिता श्री म्हणजे अंगना श्री म्हणजे यामिनी पाच नंबरचा हा या ठिकाणचा प्रश्न तुमच्या समोर समानार्थी शब्द काय ललना आहे का यस स्त्री म्हणजे ललना बरोबर आहे स्त्री म्हणजे वनिता यस श्री म्हणजे वनिता ही बरोबर आहे त्याच्यानंतर स्त्री म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अंगणा सुद्धा बरोबर आहे मात्र यामिनी नव्हे स्त्रीसाठीचे पहिले तीन समानार्थी शब्द लक्षात ठेवा पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोरे बघा खाली काही शब्द दिलेले त्या शब्दाचे विरुद्ध अर्थाचे पर्याय दिलेले आहेत यापैकी योग्य पर्याय निवडा बघा विरुद्ध अर्थाचे पर्याय योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे पुरोगामीचा विरुद्धार्थी शब्द कोणता बुद्धिवादी प्रतिगामी अधोगामी आणि दैववादी पुरोगामीचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे सहा नंबरचा मित्रांनो सरळ आहे पुरोगामी म्हणजे काय हो पुढील दिशेने जाणारा पुढील दिशेने म्हणजे आधुनिकतेकडे जाणारा वरती जाणारा म्हणूया आपण आणि जुन्या विचारांचा वगैरे जे आहे मागे फिरणारा म्हणूया आपण त्याला त्याला आम्ही प्रतिगामी असं म्हणतो ओके आता इथे अधोगामी सुद्धा शब्द आहे मात्र पूर्वचा प्रतिगामी हा समानार्थी शब्द असतो हे लक्षात ठेवा पुढे वाक्प्रचार दिलेले आहेत त्याचा अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा बघा द्रविडी प्राणायाम म्हटलेला आहे द्रविडी प्राणायाम तुम्हाला दिले ते दिले साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे त्याच्यानंतर विशिष्ट तऱ्हेचा व्यायाम करणे त्याच्यानंतर एखाद्या दिवशी व्यायाम न करणे आणि त्याच्यानंतर केवळ देखावा करणे बघा वाक्प्रचार द्रविडी प्राणायाम म्हणजे काय सात नंबरचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग इथे जर बघितलं तुम्ही तर सरळ साध्या बाबींसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न या ठिकाणी करणे जे आहे त्याला आम्ही द्रविडी प्राणायाम असं म्हणतो काय द्राविडी प्राणायाम जे की साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न आम्ही करतो हो आहोत ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे अत्तराचे दिवे लावणे दिवे दिवे अत्तराचे दिवे लावणे याच्यासाठी कोणता तुम्हाला त्या ठिकाणी अर्थ बोध होतो आहे ते मला सांगायचं आहे अत्तराचे दिवे लावणे बेसुमार उधळपट्टी करणे खूप आनंद होणे अतिशय सुबत्ता प्राप्त होणे नेत्रदीपक यश मिळवणे आठ नंबरचा प्रश्न आहे बघा अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय तर बेसुमार उधळपट्टी करणे अत्तराचे दिवे लावणे म्हणजे बेसुमार उधळपट्टी करणे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे उधळ पट्टी म्हणजे पैसा कुठेही किती खर्च करायचा त्याला आम्ही अत्तराचे दिवे लावणे असं म्हणत असतो पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे बघा खाली काही शब्द दिले त्यांच्या पुढे त्या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्दाचे काही पर्याय दिलेले आहे लिंगी शब्दाचे पर्याय जसं खोंड खोंडचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता खोंडी खोंडीनं गाय कार बघा तो खोंड ती काय तो कोंड ती काय अशा स्वरूपाचा हा प्रश्न या ठिकाणी आहे नऊ नंबरचा हा प्रश्न होता सरळ हे हा प्रश्न आलेला आहे तो कोंड ती कालवड काय ती कालवड कालवड असं आपण त्याला म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा बघा शुद्ध शब्द कोणता आहे नैऋत्य 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 शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा दहा नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे मित्रांनो इंटरेस्टिंग आहे याच्यात दिसतोय का एखादा बघा इथे नैऋत्य शब्द कसा असतो नैऋत्य म्हणजे खरं म्हणजे इथे ऑप्शनमध्ये ना हा हा इथे हे कट करायला पाहिजे होतं हे पहिलं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला दिलं असतं नैऋत्य हा जो की शुद्ध शब्द म्हणून आपण घेतला असता पुढे मी जातोय नामापूर्वी येणारं जे विशेषण आहे त्याला आम्ही काय म्हणतो बघा लेवल किती सोपी आहे शब्दाच्या जा जातीवरचा हा प्रश्न आहे विशेषणाच्या प्रकारावरचा हा प्रश्न आहे नामापूर्वी येणार आणि नामानंतर येणार नामापूर्वी येणारं विशेषण त्याला आम्ही काय म्हणतो बघा समजा इथे म्हटलो आम्ही की शर्ट बरोबर मी म्हटलो इथे लाल शर्ट लाल हे इथे आधी आलंय बरोबर आधी आलेलं आहे त्याच्यानंतर आपण असं म्हटलो की विहीर पडके आहे मग विहिरीच्या नंतर पडके आलंय पडका हा विशेषण नंतर आलं आधी जो येतोय त्याला आम्ही काय म्हणतो आधी विशेषण ओके त्याला खरं म्हणजे आम्ही पूर्व विशेषण सुद्धा म्हणतो आता या ठिकाणी जो तुम्हाला उत्तर दिलं होतं ना बारा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे दिलं होतं त्यावेळेस ते उत्तर अधिविशेषण होतं मात्र यालाच आपण समानार्थी शब्दामध्ये पूर्वविशेषण सुद्धा म्हणतो म्हणजे खरं म्हणजे इथे हे दोन उत्तर येतात याला विधिविशेषण किंवा उत्तर विशेषण असे शब्द आहेत ते नाही पण इथे उत्तर जे दिलं होतं ते अधिविशेषण दिलं होतं तुम्ही या दोन्हीपैकी जे येईल ते दोन्हीपैकी जर अधिविशेषण आलं तर ते त्याला प्रथम प्राधान्य द्या किंवा पूर्वविशेषण पण इथे उत्तर तुम्हाला अधिविशेषण दिलेलं होतं पुढचा प्रश्न आहे पितांबर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे पितांबर कोणत्या समासाचे उदाहरण आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे कर्मधारी समास वैकल्पिक दोन दो समास समार दोन दो समास बहुव्रीही समास पितांबर कोणत्या समासाचं उदाहरण आहे तेरा नंबरचा हा प्रश्न आहे बघा पितांबर आंबर म्हणजे वस्त्र ज्याने टिंबटिंब असे वस्त्र घातले आहे असा तो अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे तेरा नंबरचा प्रश्न होता मित्रांनो या ठिकाणी बहुव्रीही समास म्हणजे दोनही पद महत्वाचे नसून तिसरंच पद महत्वाचं असेल तर त्याला आम्ही बहुव्रीही समास असं म्हणतो पुढचा प्रश्न आहे गावकऱ्यांनी गाडगे बाबा स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला या वाक्यातील काळ ओळखा बघा भाग घेतला म्हटलंय गाडगे बाबांनी ग्राम स्वच्छता अभियान जे आहे त्याच्यामध्ये भाग घेतला या वाक्यातील काळ ओळखा चौदा नंबरचा हा प्रश्न आहे साधा वर्तमान काळ पूर्ण भविष्यकाळ साधा भूतकाळ रीती भूतकाळ चौदा नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्न आहे भाग घेतला असं म्हटलेलं आहे आता इथे जर बघितलं ना तुम्ही म्हणजे घडलेली घटना ही घटना घडली घेतला घेतो आहे असं नाही म्हटलं घेतला म्हटलं साधा भूतकाळ येईल इथे ला लिले येत आहे ना साध्या भूतकाळात जाईल बरेच जण इथे वर्तमान काळासारखं ते वाटतं वाक्य मात्र तसं नाही आहे इथे ते वाक्य साध्या भूतकाळात जात आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे सिपायाने चोर पकडला बघा या वाक्यातील प्रयोग ओळखा शिपायाने चोर पकडला शिपायाकडून चोर पकडला गेला असं एक वाक्य तसंही वाक्य येऊ शकतो इथे तुम्हाला शिपायाने चोर पकडला हे बघा कर्त्याला काय आहे प्रत्यय कर्माला प्रत्यय नाही आहे म्हणून याला आम्ही कर्मनी प्रयोग असं म्हणतो काय म्हणतो कर्मनी प्रयोग असं म्हणतो मित्रांनो ग्रामसेवक भरतीचे प्रश्न आपण बघणार आहोत त्याच्यानंतर इंग्लिशचे सेशन होतील गणित बुद्धिमत्तेचे सेशन होतील जी के जे सेशन होतील तुम्हाला पुढचे सगळे लेक्चर्स पाहिजे असतील तर एस टी आय आर सी पी एप्लिकेशन डाउनलोड करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि एम पी सी स्पर्धा विश्व हे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब जॉईन करून ठेवा तिथे जाऊनही तुम्ही जॉईन होऊ शकतात चला तर आता वेळ घालवू नका ही प्रश्नपत्रिका याचे आन्सर की जे सगळे पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशनवर तुमच्या ग्रामसेवक शिव भरतीच्या कोर्समध्ये त्या ठिकाणी आपण अपलोड करतो आहोत काही डेमो पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा भेटेल हे जे टेलिग्राम चॅनेल सांगितलं या ठिकाणी आपण हे टाकून देतोय आज तुम्ही तिथे जाऊन सुद्धा ती बघू शकतात चला तर लाईक करा शेअर करा किती जणांना अर्थ की यस ग्रामसेवक भरतीची सुद्धा आपलं जसं तलाडी भरतील तुम्ही फार मोठा प्रतिसाद दिलाय महाराष्ट्र भरातून तसं तलाठी भरतीलाही तुम्ही जर व्हायरल केलं ला, व्हिडिओजला लाईक केलं ला, शेअर केलं आणि चांगली व्ह्यूज जर भेटले तर आपण ग्रामशेव सुद्धा या ठिकाणची ही टेस्ट सिरीज पुढे नक्की चालवू मागील पी वायकचे हे जे सेशन आहे मागील प्रश्नपत्रिकांचे हे आपण चालवू पण तुमचा सपोर्ट फार महत्वाचा हो था। आहे थांबूया धन्यवाद